नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी रेणू का स्वराज किचन फार्म रेणूमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण मटण उकडे याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर साहित्य बघूया. इथे हे मटण घेतलेलं आहे 500 ग्रॅम. हे मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तेल घेतलेलं आहे हे 2 चमचे. अद्रक लसूण पेस्ट. हळद घेतलेली आहे 1 चमचा. चवीनुसार मीठ. कोथिंबीर कापलेली. कांदा एक बारीक चिरलेला. सर्वात आधी आपण एका गॅसवर पातेलं ठेवणार आहोत. त्यामध्ये आता तेल टाकणार आहोत. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. आपल्याला कांदा थोडासा लालसर परतून घ्यायचा आहे. एकसारखं त्याला हलवायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आता आपण लसूण अद्रकची पेस्ट घालणार आहोत. ही सुद्धा एक जीव परतून घ्यायची आहे आपल्याला एकसारखी. आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. ही सुद्धा एकसारखी परतून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता आपण त्याच्यात मटण घालूयात. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत. हळद टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. आता हे सगळं एकसारखं परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. स्वराज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता याला आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता याच्यावर आपण 5 मिनटं झाकण ठेवून घेऊया कमी गॅसवरती. आता आपण दुसरीकडे 1/2 लिटर पाणी गरम करून घेऊया. आता याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. हे आपलं जळू शकतं त्यामुळे आपल्याला हलवायचं आहे अधूनमधून अशा प्रकारे. आता याला झाकून ठेवूया 5 मिनटासाठी. पाणी गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे उकळी येते. आता आपण याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला 1-15 मिनटासाठी. अर्धं झाकण ठेवायचं आहे. आपलं उकड तयार झालेलं आहे अशा प्रकारे पाहू शकता. त्यामधला मी एक तुम्हाला पीस तोडून दाखवते. खूप छान शिजलेला आहे. धन्यवाद.